Hello everyone. I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed our third chapter that is classification of natural drugs. Okay. So in third chapter we had completed the different systems of classification, different methods of classi classification in which natural drug get classified. Okay. So in this lecture we will see the scheme of pharmacognostic study. Okay. So pharmacognostic study means what? तर ड्रग जे नॅचरल ओरिजिनचे ड्रग्ज आहेत त्याचा स्टडी आपण फार्मागोग्नॉस्टिक स्कीम फॉलो करून करायचा आहे ओके मग फार्मागोग्नॉस्टिक स्कीम म्हणजे काय तर एखाद्या ड्रगचा जा स्टडी जो आहे तो सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक मॅनरने करणे म्हणजे फार्मागोग्नॉस्टिक स्कीम स्टडी ओके मीन्स द फार्माकोग्नॉस्टिक स्टडी ऑफ क्रू ड्रग दॅट इनवॉल्व्स द यूज ऑफ सेवरल टेक्निकल टर्म्स ओके सो सेवरल टेक्निकल टर्म्स यूज करून आपण त्या ड्रगचा स्टडी करणार आहोत ओके मीन्स एखाद्या ड्रगचा जेव्हा स्टडी आपण फार्माकोग्नसीमध्ये करतो तेव्हा त्याच्यासाठी सर्टन पॉईंट्स एनलिस्ट केलेले आहेत ओके आणि तो जो ड्रग आहे त्या सर्टन पॉईंट्स फॉलो करून त्या ती स्कीम फॉलो करून त्या पॉईंटची स्कीम फॉलो करून आपल्याला त्या ड्रगचा टोटल स्टडी करायचा असतो ओके सो दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू मेक यू ऑल फॅमिलियर ऑल दिस टर्म विथ सुटेबल एक्झाम्पल ओके सो त्याच्यामुळे हा चॅप्टर आपल्या थेरीमध्ये इन्क्लूड केलेला आहे कारण का आपल्याला जे पुढे जाऊन आपला जो नाईन चॅप्टर तुम्ही बघितलेला आहात ओके okay? की त्याच्यामध्ये आपल्याला सर्टन कॅटेगरीज बघायच्या आहेत आणि त्या कॅटेगरी अंडर ड्रग आहे त्याचा स्टडी करायचा आहे ओके okay? मग त्या ड्रगचा स्टडी करताना इंडिव्हिज्युअल ड्रगचा स्टडी करताना आपल्याला कोणती स्कीम फॉलो करून त्या ड्रगचा स्टडी करायचा आहे हे आपल्याला ह्या चॅप्टरमधून शिकायचं आहे ओके सो इथे आपण डिफरंट पॉइंट्स बघणार आहोत की त्याच्या त्या पॉइंट्स अंडर आपण त्या ड्रगचा स्टडी करणार आहोत सो विथ एक्झाम्पल आपण जे ह्या सगळ्या टर्म्स आहेत ही सगळी स्कीम आहे ड्रग स्टडीची ती आपण विथ एक्झाम्पल ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत ओके सो वी विल स्टार्ट द चॅप्टर सो हिर इट इज द सिक्वेन्स फॉर द इलिस्ट्रेशन ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्टडी ऑफ ड्रग ओके सो इथे सिक्वेन्स एनलिस्ट केलेला आहे फार्माकोग्नोस्टिक स्टडी जेव्हा आपण एका ड्रगचा करणार आहोत तेव्हा हे सगळे पॉईंट्स जे आहेत ही जी स्कीम आहे ती फॉलो करून आपल्याला त्या ड्रगचा स्टडी करायचा आहे ओके सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ऑफिशियल टायटल त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्या ड्रगचं सिनॉनिम लिहायचं आहे त्याच्यानंतर त्या ड्रगचं बायोलॉजिकल सोर्स त्या ड्रगचं बायोलॉजिकल ओरिजिन इंडेस्ट करायचं आहे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर जिओग्रॉफिकल डिस्ट्रीब्युशन अँड हिस्ट्री फॉर दॅट ड्रग ओके सो बायोलॉजिकल सोर्सनंतर त्या ड्रगचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन काय आहे त्याची हिस्ट्री काय आहे ती मेन्शन करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या ड्रगचं कल्टिवेशन आणि कलेक्शन कसं करायचं आहे हे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर प्लांट प्रोटेक्शनसाठी आपण कोणते कोणते टेक्निक्स यूज केलेले आहे प्लांट प्रोटेक्शनसाठी काय करावं लागतं ह्याची जी, जी इन्फॉर्मेशन आहे ती ह्या पॉईंट अंडर मेन्शन करायची आहे ओके नेक्स्ट आपल्याला मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स आणि मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स एनलिस्ट करायचे आहेत ओके त्याच्यानंतर त्या ड्रगचं आपल्याला मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स आणि हिस्टॉलॉजी एनलिस्ट करायचे आहे मेन्शन करायचे आहे ओके त्याच्यानंतर ड्रगचे केमिकल कन्स्टिट्युएंट्स आपल्याला इथं मेन्शन करायचे आहेत त्याच्यानंतर केमिकल टेस्ट ओके सो डिफरंट केमिकल टेस्ट असतील फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ड्रग ते आपल्याला तिथे मेन्शन करायचे आहेत त्याच्यानंतर थेरापेटिक अँड फार्मास्युटिकल युजेस ओके सो त्या ड्रग्जचे जे काही युजेस आहेत इन कन्सर्न विथ थेरापेटिक अँड फार्मास्युटिकल ते आपल्याला त्या ड्रगचे एनलिस्ट करायचे आहेत ओके त्याच्यानंतर ड्रगच्या कमर्शियल व्हरायटीज सबस्टिट्युएंट्स कोणते आहेत अडल्ट्रंट्स कोणते आहेत हे सर्व आपल्याला त्या ड्रगचे सबस्टिट्युएंट्स व्हरायटीज ड्रगचे अडल्ट्रंट्स मेन्शन करायचे आहेत ओके आणि लास्टली त्या ड्रगचे स्टोरेज कंडिशन किंवा त्या ड्रगचं जे प्रिझर्वेशन आहे ते कसं केलं जातं ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती मेन्शन करायची आहे ओके सो एखादा ड्रग जेव्हा आपण फार्माकोग्नसीमध्ये स्टडी करणार आहोत तेव्हा हे सगळे पॉईंट आपण त्या ड्रगचे आपल्याला लिहायचे आहेत ओके सो कोणते कोणते पॉइंट्स आहेत टोटल थर्टीन पॉईंटमध्ये आपल्याला ड्रगचं स्टडी करायचं आहे त्या ड्रगचं फर्स्ट ऑफिशियल टायटल आपल्याला लिहायचं आहे त्याच्यानंतर सिनॉनिम बायोलॉजिकल सोर्स ज्योग्राफिकल डिस्ट्रीब्युशन अँड हिस्ट्री कल्टिवेशन अँड कलेक्शन प्लांट प्रोटेक्शन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स दॅट इज मॉर्फोलॉजी मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स दॅट इज हिस्टॉलॉजी त्याच्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स केमिकल टेस्ट थेरापॅटिक अँड फार्मास्युटिकल युजेस कमर्शियल व्हरायटीज सबस्टिट्युएंट्स अडल्ट्रंट्स देन स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ क्रूड ड्रग्स ओके सो आता आपल्याला हे जे इच पॉइंट्स आहेत ते आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस करूया ओके सो ऑफिशियल टायटलमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे सो अनलेस अदरवाईज मेन्शन इट मीन्स द टायटल बाय विच इट ॲपियर्स इन द इंडियन फार्माकोपिया और एनी अदर फार्माकोपिया और स्टँडर्ड बुक ओके okay? सो so, ज्या ड्रगचं आपल्याला स्टडी करायचं आहे त्या ड्रगचं जे ऑफिशियल नेम आहे ओके okay? ते आपल्याला फर्स्ट लिहायचं आहे ओके okay? सो so, ऑफिशियल नेम म्हणजे काय तर त्या ड्रगचं असं टायटल की जे इंडियन फार्माकोपियामध्ये मेन्शन केलं असेल ओके okay? किंवा एनी अदर जे डिफरंट फार्माकोपिया आहेत ब्रिटिश फार्म फार्माकोपिया आहे असे जे डिफरंट फार्माकोपियाज आहे त्याच्यामध्ये त्या ड्रगचं नाव मेन्शन केलेलं असेल ते आपल्याला ऑफिशियल टायटल म्हणून लिहायचं आहे किंवा अदर कोणतं स्टँडर्ड बुक असेल की ज्याच्यामध्ये त्या ड्रगचं नेम लिहिलेला असेल इंडिकेट केलं असेल सो ते नेम मीन्स त्या ड्रगचं ऑफिशियल नेम आपल्याला इथे कन्सिडर करून लिहायचं आहे ओके सो द ड्रग ऑफ आउटस्टँडिंग थेरापेटिक व्हॅल्यूज आर स्टँडर्डाईज इन द नॅशनल फार्माकोपियाज ओके ऑफ विच अबाउट फोर्टी आर पब्लिश्ड ॲट द इंटरवल बाय द डिफरंट कंट्रीज इन द वर्ल्ड ओके सो so, जे नॅशनल फार्माकोपियाज आहेत त्याच्यामध्ये ते ड्रगचे जे काही इन्फॉर्मेशन आहे टोटल रिगार्डिंग ऑफिशियल टायटल ती एनलिस्ट केलेली आहे ओके सो इन द फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया ऑल ऑफिशियल टायटल्स वेर इन लॅटिन वाईल द सेकंड अँड सबसिक्वेंट एडिशन ऑफ दॅट इंडियन फार्माकोपिया द टायटल्स आर गिव्हन इन इंग्लिश ओके सो so, जर इंडियन फार्माकोपियाची आपण फर्स्ट एडिशन बघितली की जी नाईन्टीन फिफ्टी फाईव्हमध्ये पब्लिश झालेली आहे so, सो त्याच्यामध्ये ड्रगचे जे ऑफिशियल टायटल्स आहेत ते लॅटिन लँग्वेजमध्ये आहेत ओके आणि त्याच्यानंतर ज्या एडिशन आलेल्या आहेत इंडियन फार्माकोपियाच्या त्याच्यामध्ये ड्रगचं ऑफिशियल टायटल आहे ते इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे ओके सो so, आपल्याला इंडियन फार्माकोपियामध्ये मेन्शन केलेलं जे ड्रगचं टायटल आहे ते ॲज ॲन ऑफिशियल टायटल म्हणून फार्माकोग्नॉस्टिक स्टडी जेव्हा आपण ड्रगचा करणार आहोत तेव्हा फर्स्ट ड्रगचं ऑफिशियल टायटल मेन्शन करायचं आहे ओके okay? नंतर आपल्याला काय लिहायचं आहे सिनॉनिम फॉर द ड्रग ओके सो सिनोनिम इट सो दीज आर द फ्रिक्वेंटली यूज अल्टरनेटिव्ह टर्म आयडेंटिकल इन द सेन्स टू द ऑफिशियल टायटल्स ऑफ द ड्रग ओके म्हणजे सिनॉनिम म्हणजे थोडक्यात काय तर दुसरी जी नावं आहेत ओके की जी फ्रिक्वेंटली यूज केली जातात फॉर द अल्टरनेटिव पर्पज ओके फॉर एक्झाम्पल जर आपण आपलं एक्झाम्पल केलं घेतलं तर आपलं जे नाव आहे ओके फॉर एक्झाम्पल जर मी माझं सांगते सो माझं नाव आहे श्रुताली ओके सो श्रुताली हे माझं ऑफिशियल टायटल आहे ओके जे सर्टन डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये माझं नाव काय येणार आहे श्रुताली ओके आणि जे काही डिफरंट दुसरे फ्रिक्वेंट नेम्स असतील माझी फॉर एक्झाम्पल कोणी मला श्रुती म्हणतं श्रुतू म्हणतं ओके okay? सो so, ही जी डिफरंट नेम यूज केले जातात इन्स्टिड ऑफ माय नेम ओके okay? सो so, श्रुताली ऐवजी जी दुसरी नावं मला यूज केली जातात की जी माझी आयडेंटिटी आहेत सो so, ही जी नावं okay? आहेत ती सिनॉनिम ह्या कॅटेगरी अंडर येतात ओके मीन्स त्या ड्रगचं ऑफिशियल टायटल आहे त्याच्याशी रिलेटेड जे दुसरी नावं त्या ड्रगसाठी यूज केली जातात तीम म्हणजे काय आहे त्या ड्रगचं सिनॉनिम ओके सो so फॉर एक्झाम्पल इथे मी एन लिस्ट केलेलं आहे लिकोराइस रूट ओके सो so, लिकोराईस हा ड्रग आहे ओके so, सो लिकोराईस रूट हे त्याला इंग्लिश नेम यूज केलं जातं ओके सो लिकोराईस ह्या ड्रगसाठी लिकोराइस रूट हे इंग्लिश नेम आहे सिनोनिम आहे त्याचं ओके किंवा मग लिसरायझर रॅडिक्स हे त्याचं लॅटिन नेम आहे ओके ॲज अँड सिनोनियम आणि हिंदीमध्ये त्याला मुलेथी असं म्हणतात ओके सो so, हे जे लिकोराईस रूट ग्लिसरायझर रॅडिक्स आणि मुलेथी हे तीन काय आहेत लिकोराईस या ड्रगची सिनॉनिम आहेत ओके दुसरी नावं आहेत ऑफिश ऑफिशियल टायटल व्यतिरिक्त जी दुसरी नावं फ्रिक्वेंटली ड्रगसाठी यूज केली जातात त्यांना सिनोनिम असं म म्हटलं जातं ओके सो दीज आर द फ्रिक्वेंटली यूज्ड अल्टरनेटिव टर्म

फॉर एक्झाम्पल आपण इथे बघितलेलं आहे लिकोराईस या ड्रगचं ओके सो so, लिकोराईस रूट मदे है, है। लिकोराईस हे त्याचं इंग्लिशमध्ये नेम आहे सिनॉनिम आहे ग्लिसरायझर रॅडिक्स लॅटिन लँग्वेजमध्ये त्या ग्ल लिकोराईसला म्हटलं जातं आणि मुलेथी हे हिंदीमध्ये त्याचं सिनॉनिम आहे ओके सो त्याच्या ऑफिशियल टायटल ऑफिशियल नेम व्यतिरिक्त जी दुसरी नावं त्या ड्रगसाठी यूज केली जातात ती सिनॉनिममध्ये येतात ओके okay? सो so, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे ड्रगचं ऑफिशियल टायटल एनलिस्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या ड्रगची सिनॉनिम नावं जी आहेत अदर नेम्स जी आहेत त्या ड्रगची ती मेन्शन करायची आहेत ओके नेक्स्ट okay? आपल्याला बघायचं आहे ड्रगचा बायोलॉजिकल सोर्स which इज also known ॲज बायोलॉजिकल ओरिजिन ऑफ ड्रग ओके सो बायोलॉजिकल सोर्स ड्रगचा लिहिताना आपल्याला हे जे काही फर्दर फॉलोइंग आस्पेक्ट्स तुम्हाला दिसत आहेत ते कवर्ड करावे लागतात ओके सो त्याच्यामध्ये नेचर ऑफ ड्रग आहे पार्ट ऑफ प्लांट यूज्ड आहे सिस्टमॅटिक नेम आहे देन लिमिट्स फॉर द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहे आणि मिस डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये ड्रगची फॅमिली एनलिस्ट करावी लागते ओके सो इथे जे फर्स्ट आहे नेचर ऑफ ड्रग सो नेचर ऑफ ड्रगमध्ये काय लिहायचं सो वेदर इट कन्सिस्ट ऑफ ड्राय ऑर फ्रेश फॉर्म ऑफ ड्रग ओके मीन्स तो जो ड्रग यूज केलेला आहे त्याचा नेचर कसा आहे ओके आयदर इट विल बी अ ड्राय इन नेचर और फ्रेश फॉर्ममधला ड्रग यूज केलेला आहे ते फर्स्ट एनलिस्ट करायचं ते फर्स्ट मेन्शन करायचं ओके सो नेचर ऑफ ड्रग जे आहे ते फर्स्ट बायोलॉजिकल सोर्समध्ये आपल्याला लिहायचं आहे वेदर इट कन्सिस्ट ऑफ ड्राय ऑर फ्रेश फॉर्म ऑफ ड्रग कोणत्या फॉर्ममध्ये ड्रग यूज केलेला आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पार्ट ऑफ प्लांट यूज्ड ओके सो पर्टिक्युलर पार्ट ऑफ प्लांट दॅट इज फ्लॉवर बार्क सीड फ्रूट रूट वूड्स लिव्ज किंवा एंटायर जर प्लांट यूज केलं असेल तर ते आपल्याला तिथे मेंशन करायचं आहे ओके मीन्स फर्स्ट का आपल्याला लिहायचं आहे की ड्रग ड्राय फॉर्ममध्ये आहे की फ्रेश फॉर्ममध्ये आहे लिहायचं आहे त्याच्यानंतर त्या ड्रगचा कोणता पार्ट यूज केलेला आहे ओके लिव्ज यूज केला असेल तर लीव लिव्ज लिहायचा तिथे किंवा जर रूट यूज केला असेल तर रूट सो कोणता पार्ट यूज केलेला आहे किंवा जर व्होल प्लांट यूज केला असेल तर व्होल प्लांट असं तिथे मेंशन करायचं आहे ओके त्याच्यानंतर ड्रगचं सिस्टमॅटिक नेम आपल्याला लिहायचं आहे ओके सो इट्स सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक नेम मे बी बॉटनिकल और जूलॉजिकल ओके सो डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ दॅट ड्रग ओके जर प्लांटपासून अवेलेबल असेल ड्रग तर बॉटनिकल नेम आपल्याला त्या प्लांटचं लिहायचं आहे जर ॲनिमलपासून जर ड्रग ऑप्टेन असेल तर त्याचं झुअलॉजिकल नेम जे आहे ते तिथे आपल्याला मेन्शन करायचं आहे ओके सो डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ द ड्रग ओके विथ फॅमिली ओके जे काही फॅमिली कायदा या ड्रगची असेल आणि त्याचं सिस्टे सि सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक नेम आहे विच इज बेस्ड ऑन द बॉटनिकल अँड झुलॉजिकल ओके सो त्याच्यानुसार म्हणजे कोणत्या सोर्सपासून अवेलेबल आहे ते अवेले त्याचं सायंटिफिक नेम आपल्याला लिहायचं आहे अलँग विथ द फॅमिली ऑफ दॅट ड्रग ओके फॅमिली व्हरायटी अँड स्पेसीज इफ एनी ओके जर कोणत्या व्हरायटीज असतील जर स्पेसीज स्पेसी असतील तर त्या तिथे आपल्याला एनलिस्ट करायच्या आहेत ओके सो सायंटिफ सिस्टमॅटिक नेममध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक नेम ड्रग्स लिहायचं आहे ओके सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या सोर्सपासून ड्रग मिळालेला आहे तर प्लांटपासून मिळाला असेल तर बॉटनिकल नेम आपल्याला लिहायचं आहे जर झू ॲनिमल्सपासून असेल तर झुओलॉजिकल नेम आपल्याला त्या ड्रगचं एनलिस्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या ड्रगची फॅमिली लिहायची आहे जर कोणत्या त्या ड्रगच्या व्हरायटीज असतील जर अदर स्पेसिस कोणत्या ड्रगच्या असतील तर त्या आपल्याला तिथे मेन्शन करायच्या आहेत ओके आणि लास्ट आहे बायोलॉजिकल सोर्समध्ये आपल्याला लिमिट फॉर ॲक्टिव कॉन्स्ट्युट्युएंट्स ओके सो मेनी टाइम्स फार्माकोपिया मेक रेफरन्स टू द मिनिमम कंटेंट ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्ट्युट्युएंट्स ऑफ ड्रग ओके म्हणजे मिनिमम जे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स प्लांटमध्ये प्रेझेंट आहे त्याचं मिनिमम पर्सेंटेज किती आहे मिनिमम कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते आपल्याला बायोलॉजिकल सोर्समध्ये मेन्शन करायचं आहे ओके मीन्स त्या ड्रगमध्ये जो ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं मिनिमम कॉन्सन्ट्रेशन किती आहे ओके किंवा स्टँडर्ड काय आहे त्या ड्रगच्या कॉन्सन्ट्रेशनचा ते जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला तिथे मेंशन करायची आहे ओके okay? आणि लास्ट आहे बायोलॉजिकल सोर्समध्ये मिससिलेनियस डिटेल्स ओके सो ॲज अँड व्हेन इट इज नेसेसरी द ऑफिशियल बुक्स ऑल्सो मेंशन अलोंग विथ द सोर्स वेद द ड्रग इज कलेक्टेड कलेक्टेड फ्रॉम द कल्टिवेटेड ट्रीज और अदरवाईज समटाईम्स द मेथड ऑफ प्रिपेरिंग द ड्रग टू मीट द ऑफिशियल स्टँडर्ड इज ऑल्सो मेन्शन ऑर द टाइम ऑर द सीजन ऑफ कलेक्टिंग ड्रग इज ऑल्सो मेन्शन इन द मिस सेलेनियस डिटेल्स ओके सो मिस सेलेनियस डिटेल्समध्ये काय लिहायचं आपल्याला की ड्रगची काही जी अदर इन्फॉर्मेशन असेल ओके जी कोणत्या ऑफिशियल बुकमध्ये मेन्शन केलेली असेल मग ती कशाशी रिलेटेड असू दे त्याच्या कलेक्शनशी असू दे कल्टिवेशनशी असू दे किंवा त्या ड्रगच्या प्रिपरेशनविषयी असू दे ओके सो जी काही अदर इन्फॉर्मेशन आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की जी ऑफिशियल बुकमध्ये मेन्शन केलेली आहे ती इन्फॉर्मेशनसुद्धा आपण इथे मेंशन करू शकतो ओके इट इज नथिंग बट द बायोलॉजिकल सोर्स ओके सो त्या ड्रगचा बायोलॉजिकल सोर्स कसा तयार होणार आहे त्या ड्रगचं नेचर त्या ड्रगचा कोणता पार्ट यूज केलेला आहे त्याच्यानंतर त्याचा सि सिस्टमॅटिक नेम त्याची फॅमिली त्याच्या कोणत्या व्हरायटीज असतील स्पेसीज असतील तर त्या इन्लिस्ट करायच्या आहेत त्याच्यानंतर लिमिट काय आहे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटचं ते मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मिस सिलेनियस जर काय डिटेल्स असतील रिगार्डिंग कल्टिवेशन कलेक्शन प्रिपरेशन फॉर मार्केट ओके सो अदर काय इम्पॉर्टंट मिस सिलेनियस जी काही इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा मेन्शन करायची आहे ओके मग आपण इथे फॉ विथ एक्झाम्पल बघूया की एखादा ड्रग जो आहे बायोलॉजिकल सोर्स म्हणजे नक्की काय ओके फॉर एक्झाम्पल जर इथे आपण फनेल ड्रग बघितला फनेल मीन्स बडीशेप सो इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड राई फ्रूट्स ऑफ ओके फोइनिक्युलम वल्गॅरी मिल बिलॉंगिंग टू फॅमिली अंबेली ओके सो इथे जर तुम्ही व्यवस्थित हा जर बायोलॉजिकल सोर्स फनेलचा वाचलात तर तुम्हाला कळेल फर्स्ट काय लिहिलेलं आहे की नेचर ऑफ ड्रग ओके सो so, फनेल जो आहे तो ड्राईड फॉर्ममध्ये यूज केला होता ओके त्याच्यामध्ये का काय मेन्शन केलेलं आहे बायोलॉजिकल सोर्समध्ये इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड राईप ओके त्याच्यानंतर पार्ट ऑफ प्लांट फ्रूट ओके फनेल म्हणजे काय आहे फ्रूट पार्ट जो आहे तो यूज केलेला आहे म्हणून इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड राईप फ्रूट्स ऑफ त्याच्यानंतर सिस्टमॅटिक नेम दिलेला आहे ओके so, सो फनेल जो आहे तो बॉ बॉटनिकल सोर्सपासून आहे प्लांटपासून आहे त्याच्यामध्ये त्याचा बॉटनिकल नेम लिहिलेला आहे फोइनिकुलम वल्गॅरी ओके सो so, स्पेसिज आणि जेनस नेम इंडिकेट केलं जातं ओके okay, त्याच्यापासून मग हे सिस्टमॅटिक नेम तयार होतं सो so, फोनिक्युलम वल्गॅरी हे फनेलचं सिस्टमॅटिक नेम आहे ओके okay? मिल जी आहे okay? ती फनेलची जी वरायटीज आहे ओके ती तिथे एनलिस्ट केलेली आहे त्याच्यानंतर बिलॉंगिंग टू फॅमिली फॅमिली इंडिकेट केलेली आहे अंबेली फेरी ओके okay? सो so, कोणत्याही ड्रगची जी? फॅमिली जेव्हा तुम्ही नंतर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की लास्ट जे तीन वर्ड आहेत त्याला ई ए ई असं असतं प्रत्येक ड्रगची जी फॅमिली आहे ती लास्टला त्याला ई ए ई हे तीन वर्ड असतात ओके सो so, फनेलचा बायोलॉजिकल सोर्स कसा आहे ते आहे इट कन्सिस्ट ऑफ ड्राय ड्राई फ्रुट्स ऑफ फोइनिकुलम वल्गॅरी मिल बिलॉंगिंग टू फॅमिली अंबेली फेरी ओके नेक्स्ट जर ड्रग आपण बघितला तर कोल्चिकम सीड्स आहेत ओके कोल्चिकम सीड्स त्याचा बायोलॉजिकल सोर्स कसा आहे इट कन्सिस्ट ऑफ ड्राइड ड्राईड फॉर्ममध्ये यूज केलेला आहे ड्राइड राईप फॉर्ममध्ये हे जे कोल्चिकम सीड्स आहेत ते यूज केलेले आहेत त्याच्यानंतर कोणता पार्ट यूज केलेला आहे तर सीड्स ओके सो इट कन्सिस्ट ऑफ ड्राइड राईप सीड्स ऑफ कोल्चिकम ल्युटियम ओके सो हे काय झालं त्याचं सिस्टमॅटिक नेम कोल्चिकम ल्युटियम बिलॉंगिंग टू फॅमिली लिलियासी ओके सो इथे फॅमिली कोणती आहे तर लिलियासी ही फॅमिली आहे अँड इट शुड नॉट कंटेन इट शूड कंटेन नॉट लेस दॅन पॉईंट थ्री पर्सेंट ऑफ कोल्चेसीन ओके सो कोल्चीसीन हे त्याचं ॲक्टिव केमिकल कॉन्स्टिट्युएंट झालं सो पॉईंट थ्री पर्सेंट ह्याच्यापेक्षा कमी कोल्चेसिन कोल्चेसिनचं कन्स्टिट्युएंट्स आहे ते त्याच्यामध्ये इट शूड कंटेन नॉट लेस दॅन ओके म्हणजे पॉईंट थ्रीपेक्षा पॉईंट थ्री पर्सेंटपेक्षा कमी कोल्चेसीनचं कंटेंट त्या ड्रगमध्ये असता कामा नाही ओके सो हे लोअर लिमिट दिलेलं आहे इट शुड नॉट कंटेन लेस दॅन पॉईंट थ्री पर्सेंट ऑफ कोल्चेसीन ओके सो इथे जे मी तुम्हाला सांगितलं लिमिट फॉर द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युंट दिलेला आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे की जे फार्माकोपिया किंवा अदर ऑफिशियल बुकमध्ये कोलचिसीन या ड्रग ड्रग साठी एनलिस्ट केलेलं असणार आहे ओके सो so, कोणताही ड्रगचा स्टडी करताना फर्स्ट आपण त्या ड्रगचा ऑफिशियल नेम लिहिणार आहोत त्याच्यानंतर त्या ड्रगचे सिनॉनिम एनलिस्ट करणार आहोत त्याच्यानंतर त्या ड्रगचा बायोलॉजिकल सोर्स आपल्याला लिहायचा आहे ओके सो बायोलॉजिकल सोर्स कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे फर्स्ट त्या ड्रगचं नेचर लिहायचं आहे कोणता पार्ट यूज केलेला आहे त्याच्यानंतर त्याचं सिस्टमॅटिक नेम लिहायचं आहे त्याच्यानंतर लिमिट जर असेल तर लिमिट फॉर द ॲक्टिव्ह कन्स्टिटंट्स किती पर्सेंट आहे किती कॉन्सन्ट्रेशन आहे ते लिहायचं आहे आणि जर मिस सिरॅनियस काही डिटेल्स जर इंडेस्ट करणं महत्त्वाचं असेल कल्टिवेशन कलेक्शन प्रिपरेशन फॉर द मार्केट रिगार्डिंग जर कोणती कन्सेप्ट लिहिणं गरजेचं असेल तर ते बायोलॉजिकल सोर्समध्ये इन्क्लूड केलं जातं ओके फॉर एक्झाम्पल आपण इथे फनेल आणि कोलची कोलचिकम सीड ह्या है, ह्यांचे बायोलॉजिकल सोर्स बघितलेले आहेत ओके नेक्स्ट आपल्याला त्या ड्रगचं लिहायचं आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन अँड हिस्ट्री Okay, so habitat or geographical source that indicates where from the drug is obtained commercially. Okay, so Kutunha drug. कमर्शियली ऑप्टेन केलेलं आहे ह्याची जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ह्या जिओरॉ जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आणि हिस्ट्री ह्या पार्टमध्ये लिहायचं आहे ओके सो इट मे ऑल्सो प्रोवाईड द हिस्ट्री ऑफ ट्रान्सप्लांटेशन अँड द ओरिजिनल सोर्स ऑफ द ड्रग ओके ड्रगचा ओरिजिनल सोर्स काय आहे किंवा जर ट्रान्सप्लांटेशन केलेलं असेल तर त्याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा ह्या जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये इनलिस्ट केली जाते ओके सो हिस्ट्री ऑफ क्रू ड्रग दॅट रिव्हिल्स अबाउट इट्स इंट्रोडक्शन ऑफ मॅन काइंड ओके सो हा हिस्ट्रीमध्ये काय इन्लिस्ट केलं जातं तर तो ड्रग जो आहे तो ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये कसा काय यूज केला गेला सो त्या ड्रगची जी काही हिस्ट्री आहे ओके सो हा ड्रग कसा आयडेंटिफाय केला गेला त्याच्यानंतर कोणत्या डिसीजसाठी यूज केला गेला त्या डि त्या डिसेससाठी तो ड्रग कसा यूज केला गेला ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती हिस्ट्रीमध्ये एनलिस्ट केली जाते ओके आणि जिओ जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय केलं तर तो, तो ड्रग जो आहे तो कुठून अवेलेबल झाला आहे त्या एरियाची नावं जी आहेत ती तिथे एनलिस्ट केली जातात ओके सो जिओग्राफिकल डिस्ट्रिब्यूशन आणि हिस्ट्री त्या ड्रगची मेन्शन केली जाते ओके फॉर एक्झाम्पल जर एखादा ड्रग so, जो आहे तो जम्मू काश्मीर रिजनपासून आला असेल ओके किंवा कोल्ड हॅबिटॅटमध्ये असेल किंवा अदर कोणत्या हॅबिटॅटमध्ये असेल तर ते मेनलिस्ट एनलिस्ट केलं जातं ते रिजन कोणत्या स्टेटमधून किंवा कोणत्या रिजनपासून आला असेल ते लिहिलं जातं ओके okay? आणि हिस्ट्रीमध्ये त्या ड्रगची पूर्ण हिस्ट्री एनलिस्ट केली जाते की तो ड्रग जो आहे तो डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी कसा काय यूज केला गेला कसा काय आला ओके सो ह्या पॉईंटमध्ये एवढे सगळे ड्रगची इन्फॉर्मेशन आपल्याला लिहायची आहे नेक्स्ट आहे आपल्याला कल्टिवेशन अँड कलेक्शन ची जी काही इन्फॉर्मेशन आहे ड्रग्जची ती लिहायची आहे ओके सो मोस्ट ऑफ द क्रूड ड्रग्स आर ऑप्टेन फ्रॉम द कल्टिवेटेड प्लांट्स ओके सो जेवढे पण क्रूड ड्रग्स आहेत ते कल्टिवेटेड प्ला प्लांटपासूनच ऑप्टेन केले जातात ओके सो इट इज एक्सपिरियन्स दॅट द प्लांट ऑप्टेन फ्रॉम द कल्टिवेटेड सोर्स इल्ड मोर इन ऑल अस्पेक्ट्स अँड हेन्स द सिस्टीम ऑफ कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट शुल बी थरोली स्टडीड ओके सो so, कल्टिवेटेड प्लांटपासून जेव्हा आपण एखादा ड्रग आयसोलेट करणार आहोत एखादा ड्रग घेणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतात ओके सो so, त्याच्यामुळे ज्या काही सिस्टीम ऑफ कल्टिवेशन आहे ओके त्यासुद्धा स्टडी करणं फार गरजेचं आहे ओके आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ती ह्या कल्टिवेशन ह्या पार्टमध्ये दिली जाते ओके सो द नॉर्मल रिक्वायरमेंट फॉर सिस्टमॅटिक कल्टिवेशन्स आर टू बी स्टडीड विथ रेफरन्स टू द सॉईल रेन अल्टिट्यूड और अदर क्लायमॅटिक कंडिशन ओके सो त्याच्यामुळे कल्टिवेशनमध्ये काय एनलिस्ट केलं जातं तर त्या ड्रगसाठी कोणती सॉईल चांगली आहे रेनफॉल किती गरजेचं आहे अल्टिट्यूड किती गरजेचं आहे कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन्स गरजेचे आहेत ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती कल्टिवेशन ह्या पार्टमध्ये दिली जाते ओके सो द सुटेबिलिटी ऑफ एनी ऑफ द अबाव ऑर ऑल इज आयडेंटिफाईड ड्युरिंग द कल्टिवेशन्स ऑल दिस रिक्वायरमेंट्स आर प्रोवायडेड ओके सो त्याच्यामुळे कल्टिवेशन या सेक्शनमध्ये ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोवाईड केली जाते ओके

ह्या कल्टिवेशन या पार्टमध्ये एनलिस्ट केलं जातं ओके फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर रायझोम्स आर व्हेरी एक्झॉस्टिव टू द सॉइल ओके अँड हेन्स नीड हेवी डोस ऑफ फर्टिलायझर्स ओके सो त्याच्यामुळे रायझोम्ससाठी जास्त डोस फर्टिलायझर्सचा गरजेचा असतो ओके कारण का सॉईलमध्ये ते रायझोम्स आहेत ते एक्झॉस्ट होतात लवकर सो त्याच्यामुळे त्यांना फर्टिलायझर्स प्रोवाईड करणं गरजेचं आहे ओके सो so, मेनी टाईम्स स्पेसिफिक मायक्रोन्युट्रिएंट्स सो so, काही काही वेळेला जे काही स्पेसिफिक मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत किंवा प्लांट हार्मोन्स आहेत हे सुद्धा त्या प्लांटला प्रोवाईड केले जातात ओके सो okay? so, ते कोणते मायक्रोन्यूट्रिअंट्स यूज केलेले आहेत कोणते प्लांट हार्मोन्स यूज केलेले आहेत ह्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन जी आहे ती कल्टिवेशन या पार्टमध्ये दिली जाते ओके okay? कलेक्शनमध्ये काय काय इन्लिस्ट केलं जातं तर कलेक्शन ऑफ क्रू ड्रग्स आर ऑल्सो कॉल्ड फॉर द नॉलेज फॉर देअर केमिकल कन्स्टिट्युएंट्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर थेरापेटिक यूज ओके कारण का कलेक्शन मेथड कोणती फॉलो केलेली आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे की त्याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट्स किती आहेत ओके आणि मग त्याचा थेरापॅटिक यूजवर त्याचा असर होऊ शकतो ओके सो द इज द चॉईस ऑफ कलेक्शन ऑफ ड्रग डिपेंड्स अपॉन द कन्स्टिट्युएंट्स ऑफ प्लांट नॉट ऑन द सुटेबिलिटी ऑर अवेलेबिलिटी ऑफ द लेबर ओके सो त्याच्यामुळे कलेक्शन ही जी प्रोसेस आहे प्लांट ड्रगची ओके त्याच्यामध्ये काय आहे कोणत्या पिरियडमध्ये मॅक्झिमम केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्या पिरियडमध्येच तो जो प्लांट आहे त्याचं कलेक्शन केलं जातं ओके लेबर अवेलेबल आहेत की नाही त्या कंडिशनवर कलेक्शन केलं जात okay? नाही ओके लेबर म्हणजे काय तर कामगार ओके सो त्याच्यामुळे कोणत्या फेवरेबल कंडिशन्समध्ये कोणत्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या प्लांटचं कलेक्शन करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये मॅक्झिमम केमिकल कॉन्स्ट्रेंट्स अवेलेबल असतील त्या पिरियडमध्ये त्या ड्रगचं कलेक्शन केलं जातं ओके सो so, द जनरली द प्लांट्स आर कलेक्टेड व्हेन दे आर रिच इन देअर Okay? So, जा, जा केमिकल कॉन्स्ट्युट्युएंट्स ओके सो जेव्हा जास्त ज्या पिरियडमध्ये जास्त केमिकल कॉन्स्ट्युट्युएंट्स त्या प्लांटमध्ये असणार आहेत त्या पिरियडमध्ये ते प्लांट जे आहे ते कलेक्ट केलं जातं ओके सो इन सर्टन केसेस दे आर ऑल्सो कलेक्टेड इन स्पेसिफिक सीजन और ॲट द स्पेसिफिक टाइम अँड मोस्टली इन ड्राय वेदर ओके सो जास्त करून तो जो काही सीझन आहे की जे जेव्हा त्या प्लांटमधले केमिकल कॉन्स्टियंटचं कंटेंट कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे सो त्या सीजनमध्ये ते प्लांट कलेक्ट केलं जातं किंवा मग जो काही स्पेसिफिक टाईम आहे स्पेसिफिकली मोस्टली ड्राय वेदरमध्ये प्लांटचं कलेक्शन केलं जातं ओके कारण का ड्राय वेदरमध्ये जेव्हा कलेक्ट करणार आहोत तेव्हा त्या, त्या मॉइश्चरमुळे डॅमेज होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात आणि तो प्लांट जो आहे तो आपण जास्त पिरियड्ससाठी स्टोअर करून ठेवू शकतो ओके सो द सीजन्स फॉर दिस आर सेल्फ एक्सप्लेनरी सो आयदर द प्लांट्स आर सेन्सिटिव्ह टू हाय टेम्परेचर ऑर टू डॅम्प क्लायमॅटिक कंडिशन्स ड्यू टू द हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी ओके पण असे सुद्धा काही काही प्लांट आहेत की हाय टेम्परेचरमध्ये त्याच्यामधलं जे केमिकल हाय टेम्परेचरला जर किंवा ड्राय वेदरला जर ते कलेक्ट केले तर ते, त्याच्यामध्ये जे केमिकल कॉन्स्टंट्स आहेत त्याच्यावर ते, त्याचा इफेक्ट पडू शकतो ओके <laughs> सो so, असे ड्रग्ज आहेत की जे थर्मोलेबाईल आहेत ओके okay, सो so थर्मोलेबाइल म्हणजे काय तर टेम्परेचर सेन्सिटिव्ह सबस्टन्स असतील ओके okay? किंवा वुलाटाईल ऑइल असतील सो so, जेव्हा आपण त्यांना हॉट वेदरमध्ये जेव्हा कलेक्ट करणार आहोत तेव्हा काय होणार आहे जर व्हुलाटाईल ड्र नेचरचा ड्रग असतील तर ते त्याच्यामधलं ते जे व्हलाटाईल ऑइल आहे ते उडून जाणार आहे ओके किंवा जर हिट सेन्सिटिव्ह कोणते ड्रग असतील तर त्याच्यामुळे त्याच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये अल्टरेशन्स येणार आहेत ओके सो त्याच्यामुळे डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ ड्रग सीजन त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये okay? so, त्या ड्रगचं कलेक्शन केलं जातं ओके सो कोणता ड्रग कोणत्या सीझनमध्ये कलेक्ट केला जातो कोणत्या कंडिशन्स कोणता टाईम फॉलो केला जातो ह्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्शन ह्या पार्टमध्ये इनलिस्ट केलेली आहे ओके नेक्स्ट पॉईंट आहे प्लांट प्रोटेक्शन सो अनलेस द कल्टिवेटेड प्लांट्स आर प्रोटेक्टेड प्रॉपरली द पर्पज ऑफ कल्टिवेशन इज नॉट सर्व फुल्ली ओके मीन्स प तो जो प्लांट आहे त्याचं कल्टिवेशन आपण प्रोटेक, ते, ते, ते व्यवस्थित त्या कल्टिवेशनच्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या फॉलो करून केलं ओके पण त्या प्रोटेक्ट त्या प्लांटचं प्रोटेक्शन जर व्यवस्थित झालं नाही तर त्याच्यामुळे त्याचे जे काही कंटेंट आहे केमिकल कन्स्टेंट्स आहे त्याच्यावर किंवा त्या प्लांटपासून जे इल्ड आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट दिसून येतो ओके सो द डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट थ्रू द प्लांट्स मे बी पॅथोजेनिक ओके सो त्याच्यामध्ये द डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट टू द प्लांट्स मे बी पॅथोजेनिक दॅट इन्क्लूड फंगाय इन्सेक्ट्स रोडंट्स और अदर ॲनिमल्स ओके सो हे फंगाय इन्सेक्ट्स किंवा रोडंट्स आहेत किंवा अदर ॲनिमल्स आहेत ते काय करतात की प्लांट जो आहे त्याचं डिस्ट्रक्शन करतात ओके सो द एजंट यूज टू प्रोटेक्ट द प्लांट्स दॅट इन्क्लूड इन्सेक्टिसाईट्स हर्बिसाईड्स रोडंटिसाइड्स मिट्टीसाईड्स ओके सो हे जे काही फंगाय इन्सेक्ट्स रोडंट्स किंवा ॲनिमल्स आहेत त्याच्यापासून प्लांटचं प्रोटेक्शन करण्यासाठी डिफरंट काइंड ऑफ इन्सेक्टिसाईट्स हर्बिसाईट्स रोडंटिसाईट मिट्टीसाईड्स यूज केले जातात ओके सो इन इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय तर इन्सेक्ट्स किल करणारे एजंट आहेत ओके सिडल साइड हा वर्ड जेव्हा एखाद्या वर्डच्या लास्टला लागतो इट इज नथिंग बट द किल किल करतात ओके हर्बी सो जे काही अदर हर्ब्स प्लांटला प्लांट ग्रोथमध्ये डॅमेज करू शकतात ओके किंवा अल्टरेशन्स करू शकतात असे जे अदर जे हर्ब्स प्लांटसोबत ग्रो होणारे आहेत की त्याच्यामुळे प्लांटच्या डेव्हलपमेंटसाठी प्लांटच्या ग्रोथसाठी अडचणी येतात सो हे जे अदर हर्ब्स आहेत त्यांना किल करण्यासाठी हर्बिसाइड्स यूज केले जातात त्यांच्यानंतर रोडंटी आहेत रोडंटी काय करतात जे काही रोडंट्स आहेत ओके रॅट माऊस वगैरे सा जे आहेत त्यांना किल करण्यासाठी यूज केले जातात मिट्टी साइड्स की माइट्स वगैरे आहेत ओके छोटे छोटे जे कीटक आहेत माशा आहेत त्यांना किल करण्यासाठी यूज करणारे जे एजंट्स आहेत मिट्टी साइड्स असे हे डिफरंट एजंट्स आहेत ते यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स ओके सो द मेथड्स फॉर कंट्रोलिंग देम आर क्लासिफाईड ॲज मेकॅनिकल बायोलॉजिकल केमिकल अँड ॲग्रिकल्चर मेथड ओके सो मेकॅनिकल मेथड्समध्ये क कोणत्या मेथड्सचा यूज यूज होतो दॅट इन्क्लूड्स प्रुनिंग अँड बर्निंग ऑफ पेस्ट इन्फेस्ट इन्फेस्टेड अपार्ट ऑफ द प्लांट अँड ट्रॅपिंग द पेस्ट ओके म्हणजे मेकॅनिकल मेथडने काय केलं जातं की त्या शेतामध्ये जे काही अदर आ, प्लांट आलेले आहेत त्यांना मेकॅनिकली काढलं जातं ओके दॅट इज ट्रॅपिंग ऑफ पेस्ट ओके किंवा जे काही अदर आ, जे काही छोटी छोटी झाडं किंवा गवत जे आलं असेल त्याला काय केलं जातं किल केलं जातं विथ हेल्प ऑफ प्रुनिंग अँड बर्निंग ओके okay? आयदा त्यांना जाळलं जातं ओके okay? किंवा असे डिफरंट केमिकल यूज करून त्यांना तिथे किल केलं जातं ओके सो दिस इज द मेकॅनिकल मेथड नेक्स्ट बायोलॉजिकल मेथड आहे सो इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ पेस्ट फॉर एक्झाम्पल मेनी टाईप मेनी टाइम्स द फ्लाइज रॅबिट्स अँड इवन रॅट्स आर द ट्रबल सम टू द प्लांट्स ओके सो द कॅट्स ओल्स हॉक्स और द अदर नॅचरल एनिमीज ऑफ रॅट्स अँड माईज फ्रॉग्स अँड बर्ड्स विच कॉन्स्टंटली फीड ऑन द इन्सेक्ट्स ओके सो दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॅचरल बायोलॉजिकल कंट्रोल ओके सो काय केलं जातं की शेतामध्ये जे काही डिफरंट पेस्ट आहेत ओके okay? सो so, त्यांना कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं की जे काही कॅट्स आहेत ऑल्स आहेत हॉक हॉल्स आहेत ओके okay? की जे नॅचरल एनिमीज आहेत हे जे काही पेस्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रॅट आहे माईस आहे फ्रॉग आहे बर्ड्स आहे ओके सो so, त्यांना किल करण्यासाठी दुसरे ॲनिमल यूज केले जातात ओके मांजर काय करणार आहे उंदरांना खाणार आहे राईट सो so, असे जे काही ॲनिमल्स आहेत ते त्यांच्या एनिमीज यूज केले जातात फॉर देअर कंट्रोल्स ओके आणि त्याला बायोलॉजिकल कंट्रोल असं म्हटलं जातं ओके इन रिसेंट अप्रोच इन पेस्ट कंट्रोल इज डेव्हलपमेंट ऑफ ज्युवेनाईल हार्मोन ओके दॅट इज मायमिकिंग एजंट्स ओके हे जे काही रिसेंट अप्रोच आहे ते यूज करून जे काही बायोलॉजिकल मेथडने पेस्ट कंट्रोल केला जातं ओके मीन्स प्लांटला हार्म करणारे जे काही पेस्ट आहेत त्याच्यामध्ये डिफरंट हर्ब्स आहेत त्याच्यानंतर रोडंट्स आहेत माइट्स माइट्स आहेत फंगा आहे व्हायरसेस आहेत ओके सो त्यांना किल केलं जातं नेक्स्ट केमिकल मेथड आहे सो सेवरल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर यूज टू डिस्ट्रॉय और इनिबिट द ॲक्शन ऑफ पेस्ट ओके सो डिफरंट केमिकल्स यूज केले जातात फॉर द किलिंग ऑफ दॅट पेस्ट ओके सो पेस्टिसाईड्स आर युजली टॉक्झिक टू द ह्यूमन बीइंग अँड द इन्सेक्टिसाईड्स मे बी ऑफ टू टाइप्स दॅट इन्क्लूड कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड ऑर स्टमक पॉयझन्स ओके सो असे पेस्टिसाइड्स आहे इन्सेक्टिसाईड्स आहे हर्बिसाईड्स आहेत मिट्टीसाईड्स आहेत सो हे केमिकल आहे ते शेतामध्ये फवारले जातात यूज केले जातात आणि मग त्या प्लांटचं प्रोटेक्शन केलं जातं ओके सो त्याच्यामध्ये केमिकल एजंट्स आहेत त्याच्यामध्ये डी टी आहे बी एच सी आहे इंड्रीन आहे पॅराथियॉन आहे मॅलाथियॉन आहे ओके सो so, हे जे डिफरंट एजंट्स आहेत सो दिस ॲक्ट फॉर देअर कॉन्टॅक्ट पॉयझन ओके सो हे कॉन्टॅक्ट पॉयझन म्हणून इन्सेक्टसाठी ॲक्ट होणार आहेत स्टमक पॉयझन म्हणून ॲक्ट होणारे काही एजंट आहेत त्याच्यामध्ये थिमेट आहे अर्सेनिक ट्रायऑक्साइड आहे, आहे पॅरिस ग्रीन आहे फ्लोराईड्स आहे ओके okay? त्याच्यामध्ये सोडियम फ्लोराईड आहे सोडियम फ्लोरोसिलिकेट आहे सो हे जे एजंट्स आहेत ते स्टमक पॉयझन म्हणून ॲक्ट होतात ओके सो okay? so, हे केमिकल एजंट आहेत की जे केमिकल मेथडमध्ये यूज केले जातात ओके नेक्स्ट आहे ॲग्रीकल्चरल मेथड ओके सो धीस मेथड इन्क्लूड्स एफर्ट्स ऑफ प्लांट ब्रिडर्स टू डेव्हलप सिलेक्टेड क्रॉप दॅट कुड रि रेजिस्ट अटॅक ऑफ पेस्ट ओके सो द एफर्ट्स इन हायब्रिडायझिंग व्हरायटीज दॅट रेझिस्ट द बॅक्टेरियल अँड फंगल अटॅक हॅव बीन प्रूव्ड सक्सेसफुल इन रिसेंट इयर ओके सो ॲग्रिकल्चर मेथडमध्ये काय केलं जातं तर प्लांटचं ब्रिडिंग केलं जातं किंवा प्लांटचं हायब्रिडायझेशन केलं जातं ओके आणि प्लांटच्या डिफरंट स्पेसिस बनवल्या जातात अशा स्पेसिस बनवल्या जातात की त्या इझिली बॅक्टेरियल किंवा फंगल अटॅकला फाईट करू शकतात ओके सो अशा मेथड फॉलो करून ॲग्रिकल्चर मेथड यूज करून पेस्ट कंट्रोल जे आहे ते केलं जातं ओके सो so, आपल्याला ह्या प्लांट प्रोटेक्शन या पार्टमध्ये काय लिहायचं आहे जर अशी कोणती मेथड किंवा असं कोणतं जर्मिसाईड्स इन्सेक्टिसाईड रोडंटिसाईड मिटिसाईड जर यूज केलं गेलं असेल तर त्याचं नाव आपल्याला तिथे एनलिस्ट करायचं आहे ओके सो हे झालं प्लांट प्रोटेक्शन नेक्स्ट आहे मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स ऑर मॉर्फॉलॉजी ऑर ऑल्सो नोन ॲज ऑर्गॅनोलेप्टिक स्टडीज फॉर द ड्रग ओके सो आयडेंटिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग बाय ऑर्गॅनॉलेप्टिक कॅरेक्टर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ फार्माकोग्नॉस्टिकल स्टडी सो मॉर्फॉलॉजिकल स्टडी फॉलोज अ स्पेशल टर्मिनॉलॉजी विच मस्ट बी नोन टू द फार्माकोग्नॉस्टिक ओके सो जो फार्माकोग्नोसिस्ट आहे त्याला ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत की ज्या मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरच्या स्टडीसाठी यूज केल्या जातात त्या माहीत असणं गरजेचं आहे ओके सो कोणत्या कोणत्या मॉर्फॉलॉजिकल टर्मिनॉलॉजीज आहेत सो ऑल दिस टर्मिनॉलॉजीज विच इज डिरायवड फ्रॉम द बॉटनी अँड झुलॉजी ओके सो डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ द ड्रग ह्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या यूज केल्या जातात ओके सो मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स किंवा मॉर्फॉलॉजी ऑफ ड्रगमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर त्या ड्रगचा कलर कोणता आहे त्या ड्रगचा ओडर काय आहे त्या ड्रगची टेस्ट कशी आहे साईज काय आहे शेप काय आहे किंवा अदर स्पेशल फीचर्स असतील तर ते आपल्याला तिथे मेन्शन करायचे आहेत so, ओके सो हे सगळे पॉईंट जे जे आहेत ते आपल्याला मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स किंवा मॉर्फॉलॉजी ऑफ ड्रगमध्ये लिहायचे आहेत ओके नेक्स्ट पॉईंट आहे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स ऑर हिस्टॉलॉजिकल फीचर्स ऑफ ड्रग ओके सो इन ऑर्गनाइज्ड क्रू ड्रग ऑफ प्लांट ओरिजिन द स्टडी ऑफ हिस्टॉलॉजिकल फीचर्स इज द मेन क्रायटेरिया फॉर देर इव्हॅल्युएशन ओके इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर ड्रगची प्युरिटी चेक केली जाते ओके सो ह्याच्यासाठी जे का ही ऑर्गनाइज्ड ड्रग है ओके तो, ऑर्गनाइज्ड मजे क्या कि जिथे पा प्लांटा पार्ट यूज के जो तो, ओके सो so, अशा ड्रग्स मैक्रोस्कोपिक स्टडी कि हिस्टोलॉजिकल स्टडी हा मेन क्राइटेरिया है फॉर देयर इवेल्युएशन फॉर देयर प्यूरिटी आयडेंटिटी ओके सो द अरेंजमेंट ऑफ टिश्यू इन द ट्रांसवर्स एंड लॉन्जिट्युडनल सैक्शन एंड द टाइप ऑफ सेल्स एंड सेल कंपोनेंट्स आर रिवील्ड बाय द सुटेबल माइक्रोस्कोपिक स्टडी ऑफ क्रूड ड्रग ओके सो ज्या जे काय ड्रग ड्रगच्या सेक्शनमध्ये प्रेझेंट आहे कोणते टिश्यूज प्रेझेंट आहेत ओके कोणते सेल प्रेझेंट आहेत सेलचे कोणते कोणते कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ओके ह्या ह्या सगळ्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्समध्ये इनलिस्ट केली जाते ओके सो स्पेशल रेफरन्स इज मेड टू द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ स्टोमॅटा ट्रायकोम्स कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स स्टार्च ग्रेन्स अँड अदर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ओके सो प्रत्येक ड्रगची अशी स्पेसिफिसिटी असते ओके काही काही ड्रग्जमध्ये स्पेसिफिक टाईपचे स्टोमॅटा प्रेझेंट असतात काही काय ड्रगमध्ये स्पेसिफिक टाईपचे ट्रायकोम्स प्रेझेंट असतात ओके okay, कॅल्शियम ऑक्झालाईड क्रिस्टल्स काय काय ड्रगमध्ये प्रेझेंट असतात काय काय ड्रग्जमध्ये स्टार्च ग्रेन्स असतात ओके okay? सो so, त्या ड्रगची ती आयडेंटिटी असते की त्या ड्रगमध्ये ह्या टाईपचे ट्रायकोम्स आहेत सो so, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती आपण मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्समध्ये आपल्याला त्या ड्रगची लिहायची आहे ओके सो ए रेफरन्स शुड बी मेड टू द प्रेझेन्स और ऑप्सेन्स ऑफ फायबर्स स्टोन सेल्स अँड अदर सेल्युलर अरेंजमेंट इन द डिटेल अलँग विथ द साईज ऑफ सेल ओके सो so, मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्या ड्रगचा ट्रान्सवर्स किंवा लॉन्जिट्युडनल सेक्शन काढायचं आहे ओके आणि मग त्या ड्रगचे ड्रगमध्ये कोणते कोणते सेल्स आहेत कोणते कोणते टिश्यूज आहेत ओके त्याच्यानंतर सेल्सचे जे डिफरंट कंपोनंट्स आहेत ओके त्याच्यामध्ये क्रिस्टल्स असतील किंवा ग्रेन्स असतील ट्रायकोम्स कोणत्या टाईपचे आहेत स्टोमॅटो कोणत्या टाईपचे आहेत किंवा अदर जे काही फीचर्स असतील त्याचा स्टडी आपल्याला इथे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्समध्ये करायचा आहे ओके नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ओके ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर जे काही केमिकल कंपोजिशन आहे ड्रगचं ते तिथे इनलिस्ट करायचं आहे ओके सो द युटिलिटी ऑफ ड्रग इज ड्यू टू द केमिकल्स विच दे कंटेंट ओके सो त्या ड्रगचा जो थेरापेटिक यूज आहे तो कशावर डिपेंड आहे कोणत्या टाईपचे केमिकल त्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहे ओके सो समटाइम्स दिस ड्रग्स कंटेंट सेवरल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर इनर्ट थेरापेटिकली ओके सो देअर फॉर द फार्मासिस्ट शुड नो अबाउट द ॲक्टिव्ह अँड इनॅक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ क्रू ड्रग सो त्या ड्रगमध्ये ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटसुद्धा असतात आणि इनॲक्टिव्ह कॉन्स्ट्यटुएंटसुद्धा असतात ओके सो फार्मासिस्ट जो आहे त्या ड्रगचा स्टडी करणारा जो, जो पर्सन आहे त्याला ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह हे दोन्ही कॉन्स्टिट्युएंट माहीत असणं गरजेचं आहे ओके okay? फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इथे बघायचं झालं तर कॅरावे ओके okay? सो so, कॅरावे कंटेन्स वोलाटाईल ऑइल फिक्स्ड ऑइल प्रोटीन्स ओके okay? हे सगळं कंटेंट कॅराव्यामध्ये असतं ओके पण त्याच्यातला व्होलाटाईल ऑइल हा जो केमिकल कॉन्स्टिट्युंट्स आहे विच इज ॲक्टिव्ह कॉन्स्टोट्युएंट्स ओके सो त्याच्यामुळे आपल्याला कॅरावेज फॉर एक्झाम्पल जर कॅरावेच्या केमिकल कॉन्स्टोट्युएंटमध्ये आपल्याला सर्व त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युंट एनलिस्ट करायचे आहेत की त्याच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल आहे फिक्स्ड ऑइल आहे प्रोटीन्स आहेत ओके पण मेन ॲक्टिव्ह कॉन्स्ट्यटुंट्स कॅरावेचं काय आहे तर व्होलाटाईल ऑइल ओके जर अदर एक्झाम्पल आपल्याला बघायचं तर सिनॅमन हा ड्रग आहे ओके म्हणजे दालचिनी ओके सो सिनेमल कंटेन्स होलाटाईल ऑइल टॅनिन्स अँड म्युसिलेज ओके पण त्याच्यातला म्युसिलेज आणि टॅनिन आहे विच इज इनॲक्टिव्ह इन नेचर ओके आणि व्होलाटाईल ऑइल जो आहे तो ॲक्टिव्ह कॉन्स्ट्युट्युएंट आहे सिनेमनचा ओके तरी पण आपल्याला दोन्ही ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह कॉन्स्ट्युट्युएंट्स आहेत सगळे जे केमिकल कॉन्स्ट्युट्युएंट्स त्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहेत ते सगळे आपल्याला इथे इनलिस्ट करायचे आहेत इन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये ओके नेक्स्ट आहे केमिकल टेस्ट ओके सो द ऑर्गनाइज ट्रक कॅन बी आयडेंटीफाईड बाय देअर मायक्रोस्कोपिक स्टडी ओके जो हिस्टॉलॉजिकल स्टडीचा आपण पार्ट बघितलेला आहे आपण टी एस काढायचा आणि आपण मायक्रोस्कोप अंडर त्या ड्रगमध्ये कोणते सेल कोणते टिश्यूज आहेत ओके अदर कोणते स्पेसिफिक स्ट्रक्चर त्या से पार्टमध्ये प्रेझेंट आहेत त्याचा स्टडी आपण मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स या पॉईंट अंडर करू शकतो ओके बट द अनऑर्गनाइज्ड ड्रग्स विच डू नॉट हॅव मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स आर कन्फर्म बाय द केमिकल टेस्ट ओके मग असे ड्रग्ज आहेत की जे अनऑर्गनाइज्ड नेचरचे आहेत अनऑर्गनाइज्ड म्हणजे काय तर पावडर मध्ये असेल किंवा रेझिन आहे गम आहे एक्स्ट्रॅक्ट्स आहे ज्यूसेस आहेत असे ड्रग्स की ज्याच्यामध्ये पार्ट प्लांटचा पार्ट नाही आहे ओके तर त्यांचं कोणतेही असे स्ट्रक्चरल स्पेसिफिक फीचर्स नाहीत ते अनऑर्गनाइज्ड कॅटेगरी अंडर येतात ओके सो असे ड्रग जे आहेत ते केमिकल टेस्टने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो ओके सो द सोल्युबिलिटी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि केमिकल टेस्ट आहेत विच इज मोर इम्पॉर्टंट पॅरामीटर्स फॉर द स्टडी ऑफ दिस अनऑर्गनाइज्ड ड्रग ओके सो so, ॲलो हा जो ड्रग आहे विच इज अनऑर्गनाइज्ड इन नेचर ओके सो ॲलो जो आहे तो काय आहे म्हणजे ॲलो म्हणजे काय तर कोरफड ओके सो कोरफडमध्ये okay? so, त्याचा जो पल्प आहे ओके okay? तो यूज केला जातो ॲज अँड ड्रग ओके सो धीज ॲलो कन्फर्म बाय द केमिकल टेस्ट फॉर द अँथ्राक्युनन डेरिवेटिव्ज ओके सो ॲलोचं मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टंट काय आहे तर अँथ्राक्युनॉन हे आहे ओके मग त्याला आयडेंटिफाय कसं केलं होतं तर विथ द हेल्प ऑफ केमिकल टेस्ट ओके मग एखादा जर ड्रग आपल्याला माहिती नाही की हा ॲलो आहे पण आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला अँथ्रागिनन डेरिव्हेटिव्ससाठी जी काही केमिकल टेस्ट आहे ती आपण जर केली तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की हा ड्रग ॲलो आहे ओके अनदर जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर कॅस्टर ऑइल आहे ओके सो डि बायट सोल्युबिलिटी इन थ्री अँड हाफ टाइम व्हॉल्यूम्स ऑफ द इथायल अल्कोहोल सो कॅस्टर ऑइल जे आहे ते जनरली ऑइल काय आहे इमिसिबल असतात ओके वॉटरमध्ये ते सोल्युबल नसतात पण कॅस्टर ऑइल जो आहे तो इथाईल अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे ओके so, सो ही टेस्ट केल्यानंतर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की हे कॅस्टर ऑइल आहे ओके so, सो दिस केमिकल टेस्ट आर ऑल्सो युजफुल इन आयडेंटिफिकेशन ऑफ पावडर्ड अँड पावडर्ड ऑर्गनाइज्ड ड्रग ओके सो असे ऑर्गनाइज्ड ड्रग की ज्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे ओके मीन्स काय काय रायझोम्स आहेत त्याची पावडर यूज केली जाते जसं की तुम्हाला आलं माहिती आहे ओके सो आलं आपल्याला ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं ओके जसं की आपण रोज बाजारातून जे आलं आणतो ते ते ऑर्गनाइज्ड फॉर्म फॉर्ममध्ये असतं ओके त्याच्यानंतर स ड्राईड फॉर्ममध्ये सुद्धा ते असतं ओके सुंठ ज्याला म्हटलं जातं म्हणजे सुकवलेलं आलं ओके आणि त्याच्यानंतर सुंठ पावडरसुद्धा मिळते ओके म्हणजे त्या ते जे सुकवलेलं आलं आहे त्याला पावडरमध्ये कन्वर्ट केलं जातं ओके सो त्या पावडर सुद्धा आपण टेस्ट केमिकल टेस्टने आपण त्या ड्रगला आयडेंटिफाय करू शकतो ओके सो याच्यामध्ये केमिकल टेस्ट आपल्याला इनलिस्ट करायच्या आहेत डि ड्रगच्या की ज्या त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज केल्या जातात ओके नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे थेरापेटिक अँड फार्मास्युटिकल युजेस ओके सो so बेसिकली ड्रग आहे तो दोन पर्पजसाठी यूज केला जातो प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि क्युरेटिव्ह मेजर्स ओके सो प्रिव्हेंटिव्ह मेजर so, म्हणजे काय तर प्रोफायलॅटिक पर्पज ओके मीन्स डिसीज होऊ नये म्हणून जी प्रिकॉशन घेतली जाते इट इज नथिंग बट द प्रिव्हेंटिव्ह मेजर ओके आणि क्युरेटिव्ह मेजर्स म्हणजे काय तर ड्रग जो आहे तो थॅराबॅटिकली ट्रीट करण्यासाठी ओके म्हणजे डिसीज झालेला आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण ड्रग यूज करू शकतो ओके okay? म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा ड्रग यूज करू शकतो आणि क्युरेटिव्ह सुद्धा ड्रग यूज करू शकतो ओके सो द थेराबॅटिक ॲक्टिव्हिटी मीन्स द ॲक्शन ऑफ ड्रग ऑन द ह्युमन ऑर ॲनिमल बॉडी विथ स्पेसिफिक इंटेन्शन टू क्युअर द डिसऑर्डर ओके ब थेराबेटिक ॲक्टिव्हिटी थेराबॅटिक जर युजेस आहेत म्हणजे काय तर त्या ड्रगची ॲक्शन काय आहे ह्युमन आणि ॲनिमलवर फॉर द ट्रीटमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसीज ओके फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर फनेल आहे ओके म्हणजे बडीशेप बडीशेप कसं कसा यूज केला जातो तर कार्मिनेटिव्ह म्हणून यूज केला जातो ओके जर गॅसेस वगैरे झाले असतील तर ते, ते बॉडीमधून एक्सपेल आउट करण्यासाठी बडीशेप हा ड्रग यूज केला जातो ओके त्याच्यानंतर सेन्ना आहे विच ॲक्ट्स ॲज अँड परगेटिव ओके मीन्स मोर मोर फ्लुएड इव्हॅक्युएशन बॉवेलचं होतं सेन्ना घेतल्यानंतर त्याच्यानंतर कॅटॅच्यू आहे विच ॲक्ट्स ॲज अन ॲस्ट्रिंजंट ओके ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय तर प्रोटीन प्रिसिपिटेट करणारे ड्रग ओके त्याच्यानंतर ओपीएम हा एक ड्रग आहे विच इज यूज ॲज अन हिप्नोटिक ओके सो हिप्नोटिक म्हणजे काय तर ते एजंट घेतल्यानंतर सपोज आता इथे ओपीएम हा ड्रग दिलेला आहे सो ओपीएम जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेट करू तेव्हा आपल्यावर हिप्नॉटिक हा इफेक्ट दिसतो म्हणजे आपल्याला झोप यायला लागते ओके okay? सो so, हे झाले थेरापेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग फार्मास्युटिकल यूज म्हणजे काय द ड्रग मे बी इन आयसोलेशन ऑफ डिझायर्ड कन्स्टिट्युएंट फ्रॉम द क्रूड ड्रग ऑर इवन इट मे बी टू इम्पार्ट अ कलर ओडर टेस्ट ऑर थिकनेस टू द फार्मास्यूटिकल प्रिपरेशन्स ओके म्हणजे काय केलं जातं त्या ड्रगपासून एखादं कंटेंट आयसोलेट केलं जातं ॲज अन ड्रग आणि ते मग फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये यूज केलं जातं किंवा मग कलरिंग एजंट असू असेल किंवा ओडरसाठी किंवा टेस्टसाठी थिकनेससाठी काय केलं जातं फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये त्या ड्रगचा यूज केला जातो ओके सो हे जे युजेस आहेत विच कम्स अंडर अ फार्मास्यूटिकल युजेस ओके फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर लेमन पील आहे ओके Lemon peel are used for the isolation of pectin. म्हणजे काय केलं होतं तर लेमन पील ह्या ड्रगपासून पेक्टीन सेपरेट आउट केलं जातं आणि मग ते पेक्टीन आपण बघितलेलं आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं ओके त्याच्यानंतर सिनॅमन जे आहे ते विच इज यूज ॲज अन फ्लेवरिंग एजंट ओके सो फ्लेवर ॲड करण्यासाठी फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये सिनॅमन ऑइल यूज केलं जातं ओके त्याच्यानंतर टर्मेरिक जे आहे टर्मेरिक म्हणजे काय होतं हळद सो दिस टर्मेरिक इज यूज ॲज अन कलरिंग एजंट कलरिंग एजंट म्हणून यूज केलं जातं हनी आहे मध आहे विच इज यूज फॉर द स्वीटनिंग एजंट ओके ॲकॅशिया आहे सो ॲकॅशिया इट इज यूज ॲज इमल्सिफाईंग एजंट ओके फार्मास्युटिकल एडमध्ये आपण हे डिफरंट ड्रग जे आहेत ते बघितलेले आहेत ओके सो डिपेंडिंग अपॉन त्या ड्रगचा थेरापेटिक यूज आहे किंवा फार्मास्युटिकल यूज आहे ह्याची सगळी इन्फॉर्मेशन त्या ड्रगच्या युजेस या पार्टमध्ये आपल्याला लिहायचे आहे ओके नेक्स्ट आहे कमर्शियल स्पेसीज व्हरायटीज सब्स्टिट्युएंट्स अँड अडल्ट्रंट्स ओके सो कमर्शियल व्हरायटीजमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे कमर्शियल व्हरायटीज आर ऑफ पॅरा अमाऊंट इम्पॉर्टन्स इन द स्टडी ऑफ फार्माकोग्नसी ऑफ क्रूड ड्रग सो वेन सेवरल व्हरायटीज ऑफ सेम प्लांट आर अवेलेबल कमर्शियली देअर सिस्टमॅटिक आयडेंटिफिकेशन इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स ओके सो व्हरायटीमध्ये काय येतं कमर्शियल व्हरायटीमध्ये असे दुसरे डिफरंट व्हरायटीज असतात प्लांटच्या की त्याच्यामध्ये ते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते सिमिलर असतं ओके सो फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इथे बघायचं झालं तर डिजिटॅलिस हे जे प्लांट आहे हा जो ड्रग आहे ओके त्याच्या अदर सेवरल कमर्शियल व्हरायटीज आहेत ओके सो त्याच्यामध्ये डिजिटॅलिस परप्युरिया आहे डिजिटॅलिस लॅनाटा आहे डिजिटॅलिस थॅप्सी आहे ओके सो ह्या डिफरंट व्हरायटीज आहेत फॉर द डिजिटॅलिस प्लांटच्या ओके सो डिजिटॅलिस पर्प्युरिया आहे हा त्याचा ऑफिशियल ड्रग आहे ओके ह्या तीन ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये डिजिटॅलिस पर्प्युरिया जो आहे ओके तो काय आहे ऑफिशियल ड्रग आहे त्याच्यानंतर डिजिटलिस परपुरिया जो आहे विच इज अँड ऑफिशियल ड्रग विच इज एनलिस्टेड इन टू द फार्माकोपिया ओके आणि डिजिटलिस्ट लॅनाटा आहे आणि डिजिटलिस थॅप्सी जे आहे ओके विच इज यूज ॲज अन सबस्टिट्युट ऑर द व्हरायटी फॉर दॅट पर्टिक्युलर ड्रग ओके सो इन केस ऑफ लिकोराइज द ऑफिशियल ड्रग इज ग्लिसरायझा ग्लॅबरा ओके आणि अदर सेवरल व्हरायटीज आहेत विच इज कमर्शियली अवेलेबल दॅट इन्क्लूड ग्लिसरायझा ग्रँड्युलिफेरा ग्लिसरायझा विओलासिया ओके सो ह्या काय झाल्या वरायटीज झाल्या ग्लिसरायच्या ग्लिसरायझाच्या ओके मीन्स ऑफिशियल टायटल म्हणजे ऑफिशियल बुकमध्ये ड्रग एनलिस्ट केलेला आहे आणि अदर ऑफिशियल बुक्समध्ये जर अजून त्याच्या व्हरायटीज एनलिस्ट केल्या असतील तर त्या व्हरायटीज अंडर येतात ओके कमर्शियल व्हरायटीज अंडर येतात ओके नेक्स्ट आहे सबस्टिट्युएट्स ओके सो द वर्ड सबस्टिट्युएट्स इट्स सेल्फ एक्सप्लेनरी ओके म्हणजे काय सबस्टिट्युएट्स म्हणजे काय तर त्या ड्रगऐवजी यूज केले जाणारे ड्रग ओके सो इन ऑफिशियल ड्रग इज नॉट अवेलेबल अ सबस्टिट्युट्स मे सर्व द पर्पज ओके सो जेव्हा ऑफिशियल ड्रग जो आहे जेन्युन जो ओरिजिनल ड्रग आहे तो जेव्हा अवेलेबल नसणार आहे तेव्हा हे जे ड्रग आहे सबस्टिट्युएट्स ते आपण यूज करू शकतो ओके सो धीस सबस्टिट्युएट्स दे मे बी अ थेरापेटिकली लेस इफेक्टिव ओके सो थॅरापेटिकली जरी ते जेन्युन ड्रगपेक्षा ओरिजनल ड्रगपेक्षा लेस इफेक्टिव असले तरी जेव्हा मेन ड्रग अवेलेबल नसेल तेव्हा आपण हे सबस्टिट्यूट जे आहेत ते वापरू शकतो इन्स्ट्यूड ऑफ दॅट ड्रग ओके सो सब्स्टिट्यूट्स रिसेम्बल टू द ग्रेट एक्सटेंट टू द ऑथेंटिक ड्रग इन मॉर्फॉलॉजी अँड केमिकल कन्स्टिट्युएट्स एक्झाम्पलचं बघायचं झालं तर सिनॅमनचं दिलेलं आहे ओके सो सिनॅमोमम बर्मानी आणि सिन्यामोमम लॉरेरी सो दीज आर द टू सब्स्टिट्यूट्स फॉर मेन ऑफिशियल स्पेसिज ऑफ सिनेमन दॅट इज सिनॅमम झायल्यानिकम ओके सो मेन ड्रग कोणता आहे सिनेमनचा दालचिनीचा सिनॅमम झायल्या ओके पण जेव्हा सिनेमम झायल्या अवेलेबल नसेल तेव्हा सिनॅमम लॉरेरी आणि सिनॅमम बर्मा बर्मा बर्मानी हे जे दोन सबस्टिट्युएंट्स आहेत ते यूज करू शकतो ओके मग जर सिनेमामोम झायल्यानिकममध्ये जर केमिकल कॉन्स्टिट्युएंटचे पर्सेंटेज बघितले तर त्याच्यापेक्षा कमी केमिकल कॉन्स्टिट्युएंटचं कॉन्सन्ट्रेशन ह्या दोन सबस्टिट्यूट्समध्ये असणार आहेत पण तरी पण ते सिनेमामोम झायल्यानिकम जेव्हा अवेल अवेलेबल नसेल तेव्हा ह्या सबस्टिट्युएट्स व्हरायटीज आहेत त्या यूज केल्या जातात ओके द नेक्स्ट कन्सेप्ट आहे अडल्ट्रंट्स ओके सो द अडल्ट्रंट्स आर समवॉट सिमिलर टू जेन्युन ड्रग इन रिस्पेक्ट्स ऑफ द मॉर्फॉलॉजिकल ॲपिअरन्स ओके सो अडल्ट्रंट्स म्हणजे काय तर ते जो काय म मेन ड्रग आहे त्याच्यासारखेच दिसायला सेम असतात ओके सो मॉर्फॉलॉजिकली जर आपण बघितलं म्हणजे त्याचा कलर ओडर त्याची टेस्ट त्याचा शेप त्याची साईज ओके फिजिकल ॲपिअरन्स जर त्याचा बघितला तर तो सेम त्या ओरिजिनल ड्रगसारखा असतो ओके okay? सो दे मे शो सिमिलॅरिटी ऑफ कलर साईज शेप स्मेल बट डज नॉट मीन दॅट अडल्ट्रंट्स हॅव आयदर द आयडेंटिकल ऑर सिमिलर फिजिओलॉजिकल ॲक्शन्स इफ दे टेकन इंटरनली ओके पण त्याच्यामध्ये जे केमिकल कॉन्स्टिटेंट्स आहेत ते त्या ओरिजिनल ड्रग्ससारखे नसतात ओके ते डिफरंट असू शकतात सो त्याच्यामुळे ते त्याच ड्रग्ससारखा थेरापॅटिक इफेक्ट किंवा यूज दाखवू शकतील हे असं नसतं ओके मीन्स अडल्ट्रंट्स जे आहेत ते फक्त मॉर्फॉलॉजिकली फिजिओलॉजिकली दिसायला सेम त्या ड्रगसारखे असतात त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टंट डिफरंट असतात त्या ड्रगचे युजेससुद्धा डिफरंट असतात ओके फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं तर स्ट्रिचनस नक्स वोमिका आहे ओके okay? हा मेन ड्रग आहे स्ट्रिशनस नक्स वोमिका सो हा जो स्ट्रिशनस नक्स वोमिका आहे विच अडल्ट्रेट विथ द स्ट्रिशनस नक्स ब्लँडा ऑर स्ट्रिशनस पोटॅटरम ओके सो स्ट्रीशनस नक्स ब्लँडा आणि स्ट्रीशनस पोटॅटोरा जे आहे ते काय आहे स्ट्रीशनस नक्स वोमिका जे अडल्ट्रंट्स म्हणून ॲक्ट होतात ओके म्हणून यूज केले जातात ओके मग जर स्ट्रीशनस नक्स वोमिका आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्ट्रिशनीन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्ट्युएंट अस असतं ओके सो हे जे दोन अडल्ट्रंट्स आहेत स्ट्रिचनस नक्स ब्लँड आणि स्ट्रिचनस पोटाटोरम ह्याच्यामध्ये हे स्ट्रिचनिंग जे केमिकल कॉन्स्टिट्युंट्स आहेत ते प्रेझेंट नसतं ओके त्याच्यामुळे त्याला त्याचं अडल्ट्रंट्स म्हटलेलं आहे ओके सो एखाद्या ड्रगचे जे काही कमर्शियल व्हरायटीज असतील त्या आपण ह्या पॉईंटमध्ये एनलिस्ट करायच्या आहेत कोणते जर दुसरे सबस्टिट्युएंट्स त्या ड्रगचे असतील तर ते एनलिस्ट करायचे आहेत दुसरे कोणते अडल्ट्रंट्स त्या ड्रगसाठी यूज केले असतील तर त्या अडल्ट्रंट्सचे जे नेम्स आहेत ते आपल्याला ह्या पॉईंट अंडर एनलिस्ट करायचे आहेत ओके नेक्स्ट आहे लास्ट पॉईंट स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ क्रूड ड्रग्स ओके सो स्टोरेज आणि प्रिझर्वेशनमध्ये काय आहे स्टोरेज कंडिशन आहे किंवा प्रिझर्वेशन ज्या काही टेक्निक्स फॉलो करणं गरजेचं आहे त्या सगळ्या टेक्निक्स त्या सगळे स्टोरेज कंडिशन आपल्याला ह्या पॉईंटमध्ये त्या ड्रगच्या मेन्शन करायच्या आहे ओके सो स्टोरेज ऑफ द क्रूड ड्रग इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अ कल्टिवेशन कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ ड्रग फॉर द मार्केट सो प्रॉपर स्टोरेज इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग द पोटेन्सी ऑफ ड्रग ओके सो त्या ड्रगमध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे त्याची पोटेन्सी मेंटेन करण्यासाठी त्याला प्रॉपर स्टोरेज कंडिशनमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे ओके सो द नॉलेज ऑफ नेचर ऑफ ड्रग अँड इट्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इज नेच नेसेसरी फॉर प्रॉपर स्टोरेज ऑफ क्रू ड्रग ओके सो त्याच्यामुळे त्या ड्रगबद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या ड्रगमध्ये कोणते केमिकल कॉन्स्टेंट्स आहेत ह्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे ओके फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर कोलोफोनी हा ड्रग आहे विच रिक्वायर्ड टू बी स्टोर्ड इन बिग मासेस ओके सो कोलोफोनी हा जो ड्रग आहे तो बिग मासेसमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे ओके okay? सो so, uh, का बिग मासेसमध्ये त्याला स्टोअर करणं गरजेचं आहे बिकॉज इट गेट ऑक्सिडाइज अँड लूजेस इज सोल्युबिलिटी इन इथर ओके कारण का तो जर लूज मध्ये जर स्टोअर केला गेला तर त्याचं त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं ओके okay? आणि तो जो त्याचे सोल्युबिलिटीचं जे फीचर्स आहे फॉर द इव्हॅल्युशन पर्पज इथरमध्ये तो जो त्याची सोल्युबिलिटी आहे तो ती लूज करणार आहे ओके अनदर एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचं झालं तर डिजिटॅलिसचा आहे ओके सो पावडर्ड फॉर्ममधला डिजिटॅलिस हा ड्रग आहे ओके विच इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू मॉइश्चर की जो मॉइश्चरला खूप सेन्सिटिव्ह आहे ओके सो जर मॉइश्चरमध्ये असा ड्रग स्टोअर केला तर त्या त्याचं जे केमिकल कॉन्स्टिटेंट्स आहे ते डिग्रेड होणार आहेत मग त्याचा जो थेरापेटिकल यूज आहे ज्या यूजसाठी आपण हा ड्रग यूज करणार आहोत ज्या ट्रीट डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रग यूज करणार आहोत तर तो ड्र तो ड्रग जो आहे तो काय होणार आहे त्याची ॲक्शन दाखवणार नाही आहे ओके सो त्याच्यामुळे डिजिटॅलिस हा जो मॉइश्चर सेन्सिटिव्ह ड्रग आहे तो डिहायड्रेटिंग एजंट्स कंटेनिंग म जारमध्ये स्टोअर केला जातो किंवा कंटेनरमध्ये स्टोअर केला जातो सो so, डिहायड्रेटिंग एजंट काय करणार आहेत ते त्या कंटेनरमध्ये okay? so, जे काय मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि त्या ड्रगला ड्राय मॉइश्चर ड्राय ॲटमॉस्फिअरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत ओके सो जेवढं पण ॲटमॉस्फिअर जेवढं पण मॉइश्चर त्या जारमध्ये असणार आहे कंटेनरमध्ये असणार आहे ते सगळं डिहायड्रेटिंग एजंट ॲब्झॉर्ब करून घेणार आहेत आणि त्या ड्रग डिजिटॅलिस पावडरला ड्राय फॉर्ममध्ये ठेवून देणार आहेत ओके सो इन सेवरल अदर केसेस द स्टोरेज कंडिशन ऑफ द ड्रग आर स्पेसिफिक सो स्टोरेज ऑफ स्क्विल इयरगॉट कार्डॅमम विच इज स्पेसिफिकली मेन्शन इट्स फर्दर प्रॉपर स्टोरेज फॉर दर थेरापेटिक ॲक्शन ओके सो त्याच्यामुळे ड्रग जे आहे ते प्रॉपर स्टोरेज कंडिशनमध्ये प्रिझर्व करून ठेवले जातात सो त्याच्यामुळे कोणत्या स्टोरेज कंडिशन्स आहेत किंवा कोणत्या प्रिझर्वेशन टेक्निक यूज केलेल्या आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन ह्या पार्टमध्ये दिली जाते ओके मीन्स एखादा ड्रग जेव्हा आपण फार्माकोग्नोस्टिक स्कीम अंडर स्टडी करणार आहोत तर आपण कसा स्टडी करायचा आहे फॉर एक्झाम्पल इथे कोरियांडर ड्रग आहे कोरियन म्हणजे धणे ओके सो त्या धण्याचा बायोलॉजिकल सोर्स त्याची फॅमिली त्याचे केमिकल कन्स्टंट आणि त्याचे युजेस इथे एनलिस्ट केलेले आहेत ओके इन ब्रीफ जर आपल्याला बघायचं झालं तर सेन्ना लिफचं एक्झाम्पल आपण बघूया की जो पर्गेटिव्ह कॅटेगरी अंडर आपण स्टडी करणार आहोत ओके मग सेन्नाला जर आपण आपल्याला फार्माकोग्नसी अंडर स्टडी करायचं असेल तर आपण कसा स्टडी करणार आहोत फर्स्ट आपण त्याचं ऑफिशियल टायटल लिहिणार आहोत सेन्ना लिफ ओके त्याच्यानंतर त्याचं सिनॉनिम लिहिणार आहोत त्याच्यामध्ये सेन्ना लिफ आहे सेन्ना फोलियम ओके सो हे जे डिफ डिफरंट सिनॉनिम आहेत ते तिथे मेन्शन करायचे आहेत त्याच्यानंतर सेन्नाचा बायोलॉजिकल सोर्स लिहिणार आहोत सेन्नाचा जिओग्राफिकल सोर्स लिहिणार आहोत त्याचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स काय आहेत ते लिहायचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स काय आहेत ते लिहायचे आहेत त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्समध्ये त्याचा कलर ओडर टेस्ट त्याची साईज त्याच्या पानांचा शेप ह्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला लिहायचे आहे केमिकल कॉन्स्ट्युट्युंट्समध्ये त्याच्यामध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथे लिहायची आहे त्याच्यानंतर अडल्ट्रंट्स आणि सबस्ट्यट्युएंट्स ह्या पॉईंट अंडर आपल्याला कोणते सेन्नाचे अडल्ट्रंट्स आहेत कोणते सबस्ट्युट्युएंट्स आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन लिहायचे आहे ओके त्याच्यानंतर त्याचे युजेस लिहायचे आहेत त्याचे थेरापॅटिक युजेस त्याचे फार्मास्युटिकल युजेस काय असतील ते सगळे आपल्याला इथे युजेस या पॉईंट अंडर लिहायचे आहेत ओके आणि मग असा त्या ड्रगचा स्टडी आपल्याला फार्माकोग्नसीमध्ये करायचा आहे ओके सो आय थिंक तुम्हाला फार्माकोग्न ॉटिक स्कीम ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल कोणत्या कोणत्या पॉईंट अंडर आपल्याला त्या ड्रगचा स्टडी करायचा आहे इट इज नथिंग बट द स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक ड्रग स्टडी ओके सो एक्झाममध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे राईट इन डिटेल अबाऊट द फार्माकोग्नोस्टिक स्कीम ऑफ नॅचरल ड्रग स्टडी ओके सो तुम्हाला काय करायचं आहे जे चौदा पॉईंट्स आहेत ओके त्याच्यामध्ये आपण बघितलेल्या ऑफिशियल टायटल आहे त्याच्यानंतर सिनोनिम आहे बायोलॉजिकल सोर्स आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्यूशन कल्टिवेशन कलेक्शन प्लांट प्रोटेक्शन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स केमिकल कन्स्ट्युट्युएंट्स केमिकल टेस्ट थेरापॅटिक अँड फार्मास्युटिकल युजेस कमर्शियल व्हरायटीज सबस्टिट्युएंट्स अडल्ट्रंट्स स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ क्रू ड्रग्स हे चौदा पॉईंट तुम्हाला एनलिस्ट करायचं आहे आणि त्या पॉईंटची जी काही थोडी थोडी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ऑफिशियल टायटलमध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे सिनोनिममध्ये आपल्याला ॲक्च्युअल काय लिहायचं आहे बायोलॉजिकल सोर्स कशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आणि हिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे ओके सो कोणत्या पॉईंटमध्ये आपल्याला त्या ड्रग्सची कोणती इन्फॉर्मेशन लिहायची आहे याची थोडी थोडी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायची आहे ओके सो so, एक्झाममध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे ओके आणि नंतर जो आपल्याला फार्माकोग्नसीमध्ये ॲक्च्युअल कॅटेगरी स्टडी करायचे आहेत तेव्हा जे इंडिव्हिज्युअल ड्रग आपल्याला स्टडी करायचे आहेत ती ही स्कीम फॉलो करून आपल्याला त्या ड्रगचा स्टडी करायचा आहे ओके सो so, इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे पाचवा चॅप्टर संपलेला आहे ओके चौथा जो चॅप्टर आहे तो मी नंतर घेणार आहे ओके सो हा आपला पाचवा चॅप्टर संपलेला आहे ओके सो या चॅप्टरमधला जर कोणता पॉईंट कोणती कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्की विचारू शकता ओके सो थँक्यू फॉर लिस्निंग मी हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू स्टे होम स्टे सेफ स्टे हेल्दी टेक केअर ऑल ऑफ यू गुड बाय